गणित भाग दोन यामध्ये असलेलं सहावं प्रकरण वर्तुळ सर्कल्स याच्यामध्ये जर आपण बघितलं संच सहा पॉईंट दोनचा अभ्यास करूया सहा पॉईंट एकचा चा अभ्यास आपण यापूर्वी केलेला आहे यामध्ये दिलेला पहिला प्रश्न आपल्याला असा आहे याच्यामध्ये आता जर तुम्ही पाहिलं सहा पॉईंट एकमध्ये मध्ये काय पाहिलं होतं आपण सहा पॉईंट एकमध्ये मध्ये काय बघितलं तर आपण एखादी जीवा आणि त्यावरती केंद्रातून टाकलेलं लंब किंवा एखाद्या जिव्याचा मध्यबिंदू आणि केंद्रातून काढलेली रेषा ही जीवेला लंब असते किंवा टाकलेला लंबा जीवेला दुभागतो अशा दोन्ही प्रकारच्या गुणधर्मावर आधारित आपण सहा पॉईंट एक मध्ये काय केलं आपण त्याच्यावरती अभ्यास केला आता बघूया सहा पॉईंट दोन मध्ये सहा पॉईंट दोन मध्ये गुणधर्म लक्षात ठेवायचा कोणता गुणधर्म भक्त एक छोटा गुणधर्म त्यावर आधारित हा सहा पॉईंट दोन सर्वसंच त्यामध्ये असलेले तिन्हीचे तिन्ही प्रश्न आहेत पण सोपे जर एखाद्या एकाच वर्तुळामध्ये नीट लक्षात द्या जर एकाच वर्तुळामध्ये दोन समान लांबीच्या जर जीवा असतील तर त्या वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावरती असतात राय लक्षामध्ये म्हणजे जीवा आपण या ठिकाणी जर मी अशी काढली पी क्यू तर ही पी क्यू जीवा आणि पी आर जिवा प्रश्नामध्ये काय सांगितलं आपल्याला की एक केंद्र आहे तर एक वर्तुळ आहे त्या वर्तुळामध्ये मा त्रिज्याचं माप दिलेलं आहे दहा सेंटीमीटर त्रिजा म्हणजे केंद्र आणि वर्तुळावरचा बिंदू जोडणारी रेषा आपण दहा सेंटीमीटर काढून घेतली त्यानंतर त्या वर्तुळामध्ये दोन जीवा दिलेल्या आहेत आप आपल्याला एक जीवा आहे पी क्यू दुसरी जीवा आहे पी आर आणि दोन्ही जीवा ह्या समान लांबीच्या आहेत म्हणजे किती सेंटीमीटरच्या आहेत त्या दोन्ही जीवा या समान लांबीच्या म्हणजे किती आहेत त्या सोळा सेंटीमीटर लांबीच्या आहेत लक्ष मध्ये तर या जीवा वर्तुळ केंद्रकापासून किती अंतरावरती येतो ते आपल्याला या ठिकाणी शोधायचे आपण असं काय करू लंब काढून घेऊ जसं आपण अगोदरच्या प्रश्नामध्ये काढला होता तसा या ठिकाणी सुद्धा लंब काढू आता आपल्याला या ओ या ठिकाणी समजा बिंदू घेऊ आपण पी क्यू आर यस घेऊ आपण इथं ओ यस आणि इथं घेऊ आपण टी ओ टी आणि ओ एस हे काय येतं केंद्रापासून जीवेचं असलेलं अंतर आहे आपण इथं लंब टाकला म्हणजे इथं काय असेल काटकोन आता पायथा गोरच्या सोडू शकतो आपण आता मधला बिंदू जोडणार रेशा आहे जर आता पी एसचं माप काढायचं असेल तर किती काढणार आपण किती असेल पी एस बरोबर हाफ असेल कि नाही पी क्यूच्या इकड्या बाजूला सुद्धा आपण पी टी जर घेतला तर हा पी टी सुद्धा काय असेल अर्धा असेल कोणाच्या पी आरच्या मग पी आर आणि पी क्यू किती आहेत आपले सोळा आहेत ना मग सोळा भागीला आपण दोन करणार की नाही म्हणजे उत्तर किने येते किती बघाचं पण आठ म्हणजे या काटकोण त्रिकोणामध्ये ही झाली बाजू आठ हा कर्ण झाला दहा म्हणजे कर्णच्या वर्गातून पायाचा वर्ग वाजा करू म्हणजे आपल्याला हे माप मिळेल आणि तेच काढायचं आपल्याला लक्ष मध्ये चला बघा या ठिकाणी ओ केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये आपण काय लिहिलंय त्रिज्या बरोबर किती घ्यायची आहे त्रिजा आहे दहा सेंटीमीटर त्यानंतर आपण जिवा घेऊयात कोणत्या जिवा पी क्यू आणि पी आर किती आहे दोन्ही सुद्धा सोळा सेंटीमीटर बरोबर आपण हे बघा जीवा जरी थंली मी इकडल्या बाजूला पण लिहू शकतो इकडून लिहू शकतो कुठेही लिहू शकतो फक्त ती वर्तुळाच्या केंद्राच्या एकाच बाजूला येणार नाही दोन्ही जीवा कारण त्या दोन्ही समान लांबीच्या आहेत कळलं तुम्ही ती थोडे एक पॉईंट चेंज करून ती कुठेही लिहू शकता इथून सुद्धा अशी पर्यंत काढू शकता काही प्रॉब्लेम नाही दोन्ही जीवा आपल्याला एकरूप दाखवता येतील फक्त आपल्याला एक समजण्यासाठी मी थोड्या अशा पद्धतीत काढल्या त्या आपल्याला फक्त केंद्रापासून त्यांचं असलेलं अंतर काढायचं आहे समजलं बघा आता आता या ठिकाणी जर बघितलं आपण तर झालेला त्रिकोण तयार झालाय कोणता त्रिकोण आहे तो ओ यस पी मध्ये आपण या त्रिकोणामध्ये जर बघितलं तर कोण ओ यस पी हा किती अंशाचा असेल कारण वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि जिवेचा मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड हा जिवेला लंब असतो असं प्रमे आपण मागच्या सर्व संशयमध्ये बघितलंय मग हा कोण त्रिकोण तयार झाला की नाही मग यामध्ये असलेला कर्ण हा किती असतो इतर दोन बाजूच्या वर्गाच्या बेरीज एवढा असतो म्हणजेच इतर दोन बाजू कोणत्या पी एस आणि एस ओ आणि कर्ण कोणता येईल पी ओ यांच्या वर्गाची बेरीज करायची आपल्याला आता पी क्यूचा सॉरी पी चा वर्ग पी ओचा माप किती दिलेलं आहे प्रश्नामध्ये पी ओ त्रि जे आहे वर्तुळाची म्हणून त्याचं घेऊ आपण दहा सेंटीमीटर म्हणून दहाचा वर्ग पी एस आपण आता शोधला इथं किती येईल पी एस आठ म्हणून आठचा वर्ग शेईथळी ह्या वरती ते राहिलं आपलं ओ आपल्याला काढायचं म्हणून आपण जशाच तसं असलो दहाचा वर्ग शंभर आणि आठचा वर्ग आपण या बाजूला वाजा करू म्हणजे काय उत्तर मिळेल आपल्याला ओचा वर्ग मिळेल किती यस ओचा वर्ग शंभर मधून चौसष्ट गेले किती राहतात छत्तीस आणि फक्त आता ओचं माप काढत झालं तर दोन्ही बाजूचं आपण काय करणार वर्ग मूळ म्हणजे उत्तर किती येणार सहा सेंटीमीटर म्हणून आता समान लांबीच्या एकाच वर्तुळातील समान लांबीच्या जीवा समान लांबीच्या जीवा केंद्रापासून वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात समान अंतरावर असतात म्हणून जीवा जीवांचे केंद्रापासूनचे अंतर सहा सेंटीमीटर आहे समजलं या प्रश्नाप्रमाणे साथ दिलेला दुसरा प्रश्न लक्षात घ्या या प्रश्नामध्ये काय सांगितलं आपल्याला की के केंद्र आहे आणि त्या केंद्र केंद्र असलेलं वर्तुळ आहे समजा आपण या ठिकाणी ओ केंद्र असलेलं वर्तुळ घेतलं आणि या वर्तुळामध्ये दोन समान लांबीचे जीवा दिलेले जीवा पी किंवा आणि जीवा पी आर या दोन समान लांबीच्या जीवा आहेत प्रश्नामध्ये असं सांगितलं पण त्याची लांबी दिली नाही आपल्याला ती शोधायची पण ते काढण्यासाठी आपल्याला प्रश्नामध्ये काय माहिती दिली काय माहिती आहे की वर्तुळ केंद्रापासून जिवेचं असलेलं अंतर किती आहे पाच सेंटीमीटर आहे आणि वर्तुळाची असलेली त्रिजा किती आहे तेरा सेंटीमीटर आहे तर त्या जिव्याची लांबी किती असेल आता दोन्ही समान मापाचे आहेत आपण एकीचं माप काढतो दुसरी काढता येईल आपल्याला बरोबर मग आपण या पद्धतीने अगोदर पी क्यू आणि पी आर जिवा काढून घेतल्या केंद्रापासून त्याचं अंतरही काढला आपण आणि एक त्रिजा जोडून घेतली आता तुम्हाला माहिती आहे की जिवेवरती आपण एखादी केंद्रातून मध्य बिंदूवर रेषा जर जोडली तर ती जिवेला कशी असते लंब असते मग या ठिकाणी काय होणार तयार काठ कोण तयार होणार प्रश्नात पूर्ण माहिती लिहिली मी जी प्रश्नातली दिलेली माहिती ती पूर्ण लिहून घेतली आता इथं जर आपण बघितलं तर त्रिकोण ओ एस पी मध्ये कोण ओ एस पीचं माप किती असेल नव्वद अंश पहिल्या प्रश्नाप्रमाणेच लिहायचं आहे तुम्हाला यामध्ये कर्ण दिलेलं आपल्याला ओ पी चा वर्ग बरोबर पीएस चा वर्ग अधिक ओ एस चा वर्ग इथे पायथागोरसचे प्रमेय आलं लक्ष्यामध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण असं लिहू शकतो की कर्णचा वर्ग हा इतर दोन बाजूच्या वर्गाचे बेरीज एवढा असतो येतला दहावीला गेल्याच्या नंतर हे प्रमेय तुम्हाला अभ्यासाला आहे आणि याच्यावर स्पेशल दोन नंबरचा चॅप्टर सुद्धा आहे गणित भाग दोन मध्ये ओपीचा वर्ग म्हणजे आपण इथं काय करणार तेराचा वर्ग पी एस वर्ग म्हणजे कशाचा करायचा पाचचा वर्ग ओ एस आपल्याला शोधायचा म्हणून जशास असत्रसष्टी आपण तेराचा वर्ग किती होतो त्यामधून पाचचा वर्ग आपण वजा करू आपल्याला काय भेटेल ओ एस चा दोघाची वजबा किती येते एकशे चौवेचाळीस ओ एस चा ओ एस चा माप काढायचं आपल्याला का ओ एस चा वर्गचा काढायचं याचा वर्ग कट करायचा असेल तर याचं वर्ग मूळ काढायला लागतं किती आहे त्याचं वर्ग मूळ पण आपल्याला ओ एस काढायचा होता का नाही आपलं काय काढायचं आहे पी क्यू काढायचं आहे सॉरी ओ एस नाही आपल्याला काय काढायचं होतं इकडं पी एस काढायचा होता पी एस हा कारण ओ एस हा अगोदर प्रश्न दिलेला आहे आपल्याला काय काढायचं होता पी एस पी एस किती मिळाला पण पी एस हा काय आहे पीक्यू ची आणि माय बरोबर म्हणजे याचा अर्थ पी एस हात याचं जर आपण दुप्पट केला तर काय भेटेल आपल्याला पी क्यू भेटेल ना आणि पी क्यू जेवढा आहे तेवढाच कोण आहे पी आर आहे बघा पी क्यू आणि पी आर दोन्ही सामान्य असं लिहिलं मी इथं पी क्यू आणि पी आर जेव्हा कशा आहे तर एक रुपये मग आता आपल्याला जर पी क्यू आणि पी आरचं माप काढायचं असेल तर दोन गुणिले पी एस किती आलेलं आपला म्हणजे पी क्यू आणि पी आरचं माप किती असेल बार गुणिले दोन किती उत्तर येईल चोवीस म्हणजे जीवांची लांबी किती असेल प्रत्येकी चोवीस सेंटीमीटर समजलं चल लक्ष द्या दिलेला आपल्याला या ठिकाणी हे संच सहा पॉईंट दोन मला तिसरा प्रश्न आणि अत्यंत महत्वाचा कारण हा प्रश्न महत्वाचा काय तर यामध्ये प्रू दॅट दिलेला आहे म्हणजे सिद्ध करा प्रश्न आहे सिद्ध करा प्रश्न असेल तर अगोदर प्रश्न व्यवस्थित काळजीपूर्वक वाचा याच्यासाठी की प्रश्नामध्ये दिलेली माहिती काय आहे दिलेली माहिती म्हणजे उगच दिलेली नसते तिचा उपयोग करून आपल्याला त्यामध्ये उत्तर काय शोधायचं काय कारण काय सिद्ध करायचं काय प्रूव्ह करायचं आपल्याला ते त्याच्यामध्ये धरलेलं असतं आता या प्रश्नामध्ये दिलेली माहिती हिचा थोडा विभाजन करायचं आपण प्रमेय लिहित असताना तुम्हाला मी सांगितलं की प्रश्नात दिलेली माहिती आपण ही पक्षमध्ये लिहित असतो तर जी आपल्याला सिद्ध करायचं सांगितलं असतं ते आपण साध्यमध्ये लिहित असतो बरोबर आपल्याला पक्षमध्ये दिलेली माहिती काय तर वर्तुळाच्या दोन काय आहेत जीव आहेत एका जीवेचं नाव आहे पी आर आणि दुसरी आहे पी एन आणि पी आर अशा दोन जीवा या ठिकाणी दिलेल्या म्हणजे दोघांचा एकच सामायिक बिंदू आहे कोणता पी आपण इथं येऊयात पी एन आणि या बाजूला घेऊ आपण पी एम आता जर बघितलं तुम्ही तर या ठिकाणी सी केंद्र असलेलं वर्तुळे प्रश्न दिलेल्या माहितीनुसार आपण याला आणि या, या केंद्राला जोडून घेऊ प्रश्नामध्ये दिलेल्या माहितीनुसार प्रश्नामध्ये सांगितलं की पी एन आणि पी एम जीवा एक आहेत इथं लिहू आपण सी केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये सी केंद्र असलेल्या वर्तुळात सी केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये आपल्याला दिलेला आहे की जिवा पी एन एक रूप आहे जिवा पी एम सी ठीक आहे एवढा प्रश्न दिलेला आहे आपल्याला काय सिद्ध करायला सांगितलं ते आपण साध्यमध्ये लिहूयात साध्य मध्ये काय लिहायचं जे आपल्याला सिद्ध करायचं साईड ते लिहायचंय आपल्याला काय सिद्ध करायचं आहे की रेषा पी एस ही कोण पी एम पी एन सी काय आहे दुभाजक आहे यांचा दुभाजक दुभाजक आहे ठीक आहे असं आपल्याला सिद्ध आहे आता आपण साधेकडे वळूयात सिद्धता सॉरी सिद्धता सिद्धतेमध्ये काय करायचं तर आपण ठरल्याप्रमाणे हे काय करू यावरती लंब काढून घेऊ याचे मधले बिंदू आपण काय करू जोडून घेऊ म्हणजे या ठिकाणी काटकोन तयार होईल या ठिकाणी काटकोन तयार होईल लक्ष द्या असे काटकोन तयार होतील बरोबर आता आपण जर बघितलं त्रिकोण या ठिकाणी दोन त्रिकोण तयार झाले इथं आपण नाव देऊ त्याला काय क्यू आणि आर असे दोन आपण या ठिकाणी काय घेतले बिंदू घेतले जे की बरोबर काय येतं जीवांचे मध्यबिंदू आहे आणि मध्यबिंदू जोडणारी रेषा काय असते केंद्राला जीवेला लंब असते बरोबर आता या ठिकाणी त्रिकोण जे जा तयार झालेत आपले कोणता त्रिकोण सी क्यू पी आणि दिलेला दुसरा त्रिकोण आहे आपला कोणता सी आर पी मध्ये या दोन त्रिकोणामध्ये जर आपण बघितलं तर काय काय तुम्हाला य्रूप दिसतंय बरं जर पाहिलं आपण तर या बाजू एकरूप जीवा असल्यामुळं केंद्रापासून कशा असणार त्या समान अंतरावरती असतील की नाही म्हणजे सी क्यूचं माप आणि सी आरचं माप एकरूप असेल की नाही कारण काय एकरूप जीवा केंद्रापासून कशा असतात अंतरावरती असतात म्हणून आपण काय करू इथं लिहू की सी क्यू एकरूप असेल सी आर सी इथं लिहू आपण एकरूप जिवा एकरूप जीवा, जीवा केंद्रापासून पासून समान अंतरावरती असतात अंतरावर असतात असं लिहू आपण इथं ठीक आहे आता पुढे काय दिलेलं आपल्याला कोण सी क्यू पी किती असेल सी क्यू पी हा एकरूप असेल कोणता कोण सी आर पी कारण काय प्रत्येकी काय आहे तो नव्वद अंशाचा आहे त्यानंतर जर बघितलं तुम्ही तर, तर, तर बाजू सीपी दोघांमध्ये सामायिक आहे की नाही म्हणून सीपी बाजू स्वतःशी कशी असेल एक असेल ना मग आता सीपी कर्ण सुद्धा आहे की नाही त्या दोन काटकोन त्रिकोणाचा या दोन काठ त्रिकोणाचा कर्ण करणं आहे की नाही सीपी मग ज्या दोन त्रिकोणामध्ये एक बाजू ज्या दोन काटकोण त्रिकोणामध्ये एक बाजू आणि कर्ण एकरूप असतो ते दोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप असतात लक्ष मध्ये त्याला आर्यच एस आपण कॉंग्रन्स रूल म्हणत असतो आर्यस म्हणजे काय राईट अँगल हॅपोटेन्स साईड लक्ष म्हणून दिलेला त्रिकोण कोणता आहे सी क्यू पी हा एकरूप असेल कोणत्या त्रिकोणाशी सी आर पी सी आणि कारण लिहायचं त्याचं कर्णभुजा कसोटी कर्णभुजा कसोटी हा लक्ष्यामध्ये कर्णभुजा कसोटीनुसार जर दोन हे त्रिकोण एक रूप असतील तर त्याच्या उरलेल्या सगळ्या बाजू आणि कोण एक रूप असतात कारण काय सी पी सी टी म्हणजे काय करस्पोंडिंग पार्ट ऑफ कॉंग्रंट ट्रॅंगल म्हणजे एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू आणि संगत कोण सगळे कसे असतात एक रूप असतात म्हणून आपण इथं लिहू शकतो की कोण सी पी क्यू सी पी क्यू हा एक रूप असेल कोणता कोण सीपीआर बरोबर की नाही मग हे जर दोन कोण एकरूप असतील एकरूप त्रिकोणाचे संगत कोण कुर. एकरूप त्रिकोणाचे संगत कोण करस्पोंडिंग अँगल ऑप अ कॉन्ग्रंट ट्रँगल असं बी तुम्ही लिहू शकता जर हे दोन कोण एकरूप असतील बघा हे दोन कोण एकरूप असतील तर याचा अर्थ ही सीपी रेषा बरोबर मधून जाते की नाही म्हणून बाजू किंवा रेषा पी रेषा पी ही कोण कौन, कोणता कोण कौन? यम पी एन चा दुभाजक आहे समजलं सिद्ध करा प्रश्न अतिशय काळजीपूर्वक पद्धतीने सोडायचा पक्ष साध्य सिद्ध तेव्हा व्यवस्थित दिसायला व्यवस्थित दिसतं आणि त्याचे मार्क सुद्धा आपल्याला काय होत असतात व्यवस्थित पडतात आणि याचा उपयोग तुम्हाला इतर प्रश्नामध्ये सुद्धा करता येत असतो कळलं ठीक आहे